नमस्कार मंडळी, माझं नाव किशोर उत्तम जावळे, राहणार जावळे वस्ती, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 94 04 30 50 78. हा खिलारचा नाद तुमचा कधीपासून आहे? आमचा नाद किमान 3 पिढ्या ह्यातच गेले आमच्या खिलारच्या नादातच. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे खिलार असतात? धनगरी कोसा खिलार. हा धनगरी कोसा खिलारच का तुमच्याकडे असतो? धनगरी कोसा खिलार शेती कामासाठी वापरला जातोय, रेस क्षेत्रात बी चालतोय, त्यांना परत गाय ब्रीडिंग करायसाठी चालतोय, इतर कामाला सगळ्या कट काढतो बऱ्यापैकी कोसा खिलार. तुमच्याकडे असणाऱ्या खिलारकडून तुम्ही कोणती कामे करता? शेती काम सगळं पूर्ण आम्ही खिलारच्याच ह्याच्यावर करतो, त्यानंतर ब्रीडिंगला बी आम्ही हाच बैल वापरतो. बऱ्यापैकी यानं गायसनी बी ही होत नाही, त्रास होत नाही, कारण याचं डोकं लहान आहे आणि ठेवण बैलाची बऱ्यापैकी चांगली. प्युअर धनगरी खिलारमध्ये मोडतो हा बैल. हा तुमच्याकडे असणाऱ्या खिलारचं वय किती आहे? आता ह्यो दाताना दुसरा झाला, म्हणजे सरासरी 2.5 ते 3 वर्षाचा बैल झाला. सरासरी किती गायी आता भरवण्यात आलेल्या आहेत? यांना आता दात लावल्यामुळं आम्ही यांना दिवसात एकच गाय काढतो, याच्या सरासरी 25 ते 30 गाया झाल्या. जास्त गाय आम्ही याचा वापर करतो. गायीला दर किती घेता बैल भरवण्यासाठी? आम्ही 1000 रुपये दर घेतो एका गायला. आणि लांबून येणाऱ्या गायीसाठी सर्व्हिस कोणत्या प्रकारे तुम्ही देता? लांबून येणारी गाय किती दिवसांनी उलटली तरी त्याला भरून आम्ही फ्रीमध्ये देतो. तर या खिलारवरती सरकारने शर्यतबंदी केली आहे, तर त्याबद्दल तुमचे काय मत आहे जरा थोडक्यात मांडा. सरकारने पहिल्यांदा एकतर बंदी घालायलाच नको होती, घातली ती घातली, त्यातली त्यात महाराष्ट्रातच तेवढी घातली, त्यातली त्यात बैलासनी काही इजा नाही कुठली, अगदी पोटच्या पोरासारखं जपलं जात आहे, त्यामुळे सरकारने काही बंदी घालाय नको होती असं एक माझं एक मत आहे. खिलार शर्यतीत पळणाऱ्या खिलारचा प्रकार कोणता? कोसा खिल्लार सगळ्यात जास्त पळू शकतो असं एक माझं मत आहे. धनगरी खिल्लार जी म्हणते ती आपण ते सगळ्यात जास्त पळू शकतो. जास्त पळण्याचं कारण बैलाचं काय सांगू शकतात तुम्ही? कडकपणाच बैलात तेवढा आहे, जास्त कडक असल्यामुळे तो पळू शकतो, कुठेही कामाला बी वापरू शकतो आपण. त्याच्या शरीराचं वर्णन किंवा त्याच्या शरीराच्या रचनेचं थोडक्यात जरा सांगता येईल तर सांगा. त्याचा शेपूट बेंबूट नसतोय कसलाच, परत गळा अगदी कांबळ नाही कसली सुद्धा, शिंगा अगदी बेलनी माठ जिथले तिथे, कान बारीक, भोव्या बिवाय सगळं कोरल्यासारखं असते अगदी जिथलं तिथे. तोंडाचा आकार कसा होत? अगदी बारीक तोंडाचा आकार, अगदी निमुळता सुईच्या टोकागत खाली तोंड बारीक. तुमच्या भागात लहान खिलारची खरेदी विक्री होते का? बऱ्यापैकी होती, बऱ्यापैकी होती, कारण बैल चांगला असल्यामुळं अगदी कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातनं येऊन अगदी खरेदी केली वासरांची. तुमच्याकडे ॲव्हरेज वासरांची विक्री कशा प्रकारे होते किंवा किती दराने होते, किती वयाचे होते? सरासरी 4 महिन्याचं पिल्लू आपल्या वासराचं 1,30,000-35,000 या रेंजने विकलेला आहे. आपल्याच बैलाच्या पुढची जी पिल्लं आहे ती 1,35,000 विकली गेलेला आहे 4 महिन्याचं पिल्लू. बाकी ह्या खिल्लारचा वापर करून जर शेतकऱ्याने जर नैसर्गिक शेती केली किंवा सेंद्रिय शेती केली त्या पाठीमागे शेतकऱ्यांचा फायदा होईल की तोटा होईल? जर फायदा होणार असेल तर कशा प्रकारे फायदा होईल त्यांचा वापर करून जर शेती केली तर? सेंद्रिय शेती कशाला जावरत नाही ना, सेंद्रिय शेती म्हणजे अगदी कमी पैशात आणि घरच्या घरी आपण करू शकतो, ह्याच्यातनं कुठलंही बाबा पिकाला हानिकारक होत नाही, ती फवारणी कुठलीही करायची गरज पडत नाही, अगदी जिथले तिथे होऊ शकते शेती, खायला अगदी चवदार अन्न मिळू शकते आपल्याला. म्हणजे मानवी शरीरात रसायन जाण्याचं ते काम थांबलं जातं आणि माणसाचं शरीर हे आयुर्वेदिकपणामध्ये वाढलं जातं. त्यामुळे कधीही नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती खिल्लारच्या मार्फत केलेली किंवा खिल्लारच्या सोबत केलेली किंवा खिल्लारचं गोमूत्र शेण वापरून केलेली कधीही उत्तम. तुम्हाला अजून काही संदेश द्यावा असं वाटतो की शेतकऱ्यांना किंवा या जनतेला या खिल्लारबद्दल तुम्हाला तुमच्या मनाबद्दल मनामध्ये काय आहे की खिल्लारबद्दल सांगण्यासाठी? माझं एक मत आहे, आपलं घरोघरी एक तरी किमान खिल्लार गाय असावी,
दुसरा प्लस पॉइंट म्हणजे कुठंतरी खेळाडू वाढवावा माणसाने, या नादानं खेळाडूची ही होईल, नाहीतर पुढं मग परत चित्रातच दाखवावं लागेल पुढच्या पिढीला की बाबा ही खेळाडू असं होते, आणि पूर्ण ती जरशा ही जात पुढे येईल. त्यामुळे प्रत्येकानं आपलं एक खेळाडू काय तर किमान आपलं हिंदू संस्कृतीनुसार दारात असं. तर काही जनतेचं असं मत आहे की दररोज पैसा खेळता राहावा किंवा दररोज पैसा यावा यासाठी खिल्लार सोडून इतर जनावरांचा वापर केला जातो आणि खिल्लारमधून पैसे कमवता येत नाहीत किंवा खिल्लारमधून पैसे मिळवता येत नाहीत दररोज, हा यामध्ये जो गैरसमज तयार झाला आहे तो गैरसमज दूर व्हावा असं तुम्हाला वाटतं का? व्हायलाच पाहिजे, कारण आता 4 महिन्यात तुमची गाय जर्सी 1,35,000 देऊ शकत नाही. 4 महिन्यात खिल्लार गाय तुम्ही असं 4 पाळलं तर तुम्हाला एका गायचं 1 किलो 1,35,000 विकलं. अशा जर 4 गाया तुम्ही ह्या सांभाळण्यापेक्षा ती सांभाळल्या तर तुमचं 4-4.5 लाख रुपये प्रॉफिट आहे. तुम्ही तुमचं जर्सी कशावरून तुम्हाला हे करते? आता खिल्लार घेताना किंवा विकताना किंवा निवडताना या खिल्लारच्या कोणत्या अवयवांचा विचार केला जातो? त्याचं डोळं बघितलं पाहिजे, शिंग बघितले पाहिजे, ते कान बघितलं पाहिजे, पाय बघितलं पाहिजे, शिपूट बघितलं पाहिजे, सगळं अगदी तोंड अगदी लहान पाहिजे, शिंगसुद्धा बिलनीमाठ असा गोल पाहिजे असं माझं. हा विचार इतर जनावर घेताना करतो का आपण ज्या जनावरांचा डेली फायदा आहे? नाही ना, त्याचं काय बघितलं जातं? त्याचं फक्त ॲव्हरेज दूध किती देतं या विषय संपला, ह्याच्या पलीकडे काय बघताय तुम्ही? ते त्याला बट्टा आहे काय? आपली जुनी जी परंपरा चालत आली ती त्याला तुम्ही बघू शकत नाही, काय बघणार त्यात तुम्ही? म्हणजे अर्थात जे काय आपण सर्व या खेळाडूची पार्ट बघून निवडून त्याला पसंती देऊन तर त्याला आपण पैसे मोजतो, आणि पैसे मोजताना सुद्धा हे जाणकार लोकांकडून पैसे मोजले जातात किंवा त्याचा दर काढला जातो किंवा त्याची किंमत योग्य हे जाणकार लोकांकडून केली जाते. त्यामुळे 4 चौघात आणि 4 माणसात ही व्यवहार केला जातो किंवा त्याचा दर हा भविष्याच्या दृष्टिकोनातून वाढत जाणार आहे का कमी होईल असा वाटतो तुम्हाला? तसं खेळदार विचार केला तर खेळदारला तसा दर जास्त नाहीच माझ्या मते तर नाहीच, कारण जर्सी तुम्ही घ्यायला तर जर्सी 1,00,000 आणि 1.5 लाखाची घेऊ शकताय तुम्ही, खिल्लार का घेऊ शकत नाही? खिल्लार बी आहे ना तशा बरं दूध, त्याचं जर्सीचं उजवं खायला का खिल्लारचं उजवं? खिल्लारच तुम्ही घ्या ना, काय म्हणून जर्सी घेता? म्हणजे अर्थात साधं सोपं उदाहरण, खिल्लार गाईचं दूध घरात पिऊन बघा आणि इतर जनावरांचं घरात दूध पिऊन बघा. एक नंबर खिल्लार, खिल्लार आणि इतर जनावर, इतर याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे, कधी कळणार आहे? त्याचं दूध स्वतः वापरल्यानंतर कळणार आहे. म्हणून तर मी म्हणतो ना घरोघरी एक तर खिल्लार गाय पाहिजे दारात. जे मार्केटला विकून पैसे देतात ती जनावर सांभाळण्यापेक्षा जे शरीरात खायला भेटतं आपल्याला स्वतःला, त्या जनावरांचं पालन पोषण केलं तर कधीही तोटा नाही शेतकऱ्याला? शेतकऱ्याला कधीच नाही तोटा होणार, किमान शारीरिक हानी तरी होणार नाही. बरोबर, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आपल्या खिल्लार शेतकरी जी शान चॅनलला.